सोलापूरचं मार्केटिंग करून गतवैभव मिळवू असं नूतन पालिका अध्यक्ष अविनाश ढाकणे यांनी सांगितलं. सोलापूरचे मार्केटिंग करू गतवैभव मिळवू नूतन आयुक्त अविनाश ढाकणे यांचा आशावाद. सोलापूर एकेकाळी उद्योग आणि व्यवसायाच्या तसेच व्यापारात अग्रेसर होते, मात्र आज सोलापूरचे हे वैभव लयाला गेले आहे. सोलापूर मागे पडले असून सोलापूरला गतवैभव मिळवून द्यायचे आहे. सोलापुरात बाहेरील उद्योजकांनी यावे यासाठी त्यांना लागणाऱ्या रस्ते वीज आणि पाणी पायाभूत उपलब्ध करून देण्याबरोबरच सोलापूरचे मार्केटिंग करण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी सांगितले. आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉक्टर ढाकणे यांची सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. आज मंगळवारी डॉक्टर ढाकणे यांनी पदभार घेतला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. डॉक्टर ढाकणे म्हणाले, शहराचा शाश्वत विकास होण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार आहे. सोलापुरात शिक्षण व्यापार आणि उद्योग वाढवण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि त्यावरच सोलापूरचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे. बाहेरील लोकांना सोलापुरात येऊन गुंतवणूक करावी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. सोलापूरचा विडी उद्योग अडचणीत आहे. या विडी कामगारांचे स्किल वापरून एखादा आणखी नवीन व्यवसाय त्यांना करता येतो काय, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत ते म्हणाले, उद्योजकांना सुद्धा काळानुरूप बदलले पाहिजे. सोलापुरात उद्योगासाठी येणाऱ्याला अगदी कमी कालावधीत महापालिकेकडून परवानग्या मिळवून देण्यात येतील. आयुक्त डॉक्टर ढाकणे यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. दरम्यान पदभार घेतल्यानंतर महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजाची माहिती नवीन आयुक्तांना दिली.